नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफिज येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स उत्साहानं करण्यात आला साजरा. लांजा येथील चांद शहावली बाबा, जांभारी येथील मोती शहावली बाबा, भाटे पावस खुरदुंडा येथील बाबांचे वार्षिक उर्स उत्साहानं पडले पार. हाथीस येथील बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्ससाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील भाविकांनी लावली मोठी हजेरी. आणि कुरधुंडा इथं पीर बाबांच्या वार्षिक उर्स निमित्त आयोजित कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच ठरला रंगतदार. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हाथीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स उत्साहानं साजरा करण्यात आला. हाथीस येथील पीर बाबर शेख वली बाबांच्या वार्षिक उर्स निमित्त मजारवर चादर चढवण्यासाठी आणि दर्शनासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. Come here.
वार्षिक उर्सनिमित्त बाबांच्या दर्ग्याला विद्युत रोषणाईसह उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. कोरोनामुळे मागील 2 वर्ष हातीस इथल्या पीर बाबरशेख बाबांचा वार्षिक उर्स अगदी साधेपणानं साजरा करण्यात आला होता, परंतु यंदा मात्र उर्ससाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी नेते मंडळींसह भाविकांनी बाबांच्या मजारचं दर्शन घेत मनोभावे पूजा केली. लांजा येथील चांद शहावली बाबांचा वार्षिक उर्स शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहानं साजरा करण्यात आला. लांजा येथील चांद शहावली बाबा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असल्यानं नेते मंडळींसह सर्वसामान्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वार्षिक उर्स निमित्त प्रसिद्ध कव्वाल चांद कादरी यांच्या कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. Oh, yeah.
शहरापासून जवळच असलेल्या भाटे येथील सुफी शहा करामुद्दीन बाबा यांचा वार्षिक उर्स भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यात आला. वार्षिक उर्स निमित्त दर्शनासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रत्नागिरी तालुक्यातील जांभारी इथं असलेल्या पीर मोती शहावली बाबांचा वार्षिक उर्स भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा करण्यात आला. वार्षिक उर्स निमित्त भाविकांनी गर्दी केली होती तर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा इथं असलेल्या पीर हजरत जैनुद्दीन बाबांचा वार्षिक उर्स भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. Tell me.
वाइट मोगरा और मोतिया गुलाब शेवती गेंदा और चंपा करे गीत करो एक पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी दर्शन घेत पूजा केली. बाबांच्या वार्षिक उर्स निमित्त दानिश साबरी आणि शम्मा नाज यांच्या कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कव्वालीचा सामना चांगलाच रंगतदार ठरल्यानं भाविकांनी त्याचा मनापासून लाभ घेतला. कोकण ही सुफी संतांची भूमी असल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध दर्गे आणि मंदिरं आहेत आणि विशेष करून हातीस येथील पीर बाबर शेख बाबा, बाटे येथील सुफी शहा करामुद्दीन बाबा, जांभारी येथील मोती शहावली बाबा, लांजा येथील चांद शहावली बाबा, कुरधुंडा येथील हजरत जैनुद्दीन वली बाबा आणि पावस भाटी येथील शेख अली पीर वली बाबा या 60 ठिकाणचा उर्स एकाच रात्री उत्साहानं, आनंदानं आणि भाविकांच्या उपस्थितीत शांततेत साजरा करण्यात आला, त्यामुळे सर्वच ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. अमीर भी हाजिर है तंग दस्त गरीब, हर एक शख्स
को तू हंस बेहाल देता है। रसूल पाक के दिल पर की पाको अतहर की जनाबे फातिमा के लाल आले सरवर की जनाबे फातिमा के लाल वाले सरवर की वो जिल पे आज भी नाजा है मजहबे इस्लाम वो जिल पे आज भी नाजा है मजहबे इस्लाम खुदा के वास्ते करबल के उल बहादर की। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफिज येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स उत्साहाने करण्यात आला साजरा। लांजा येथील चांद शहावली बाबा, जांभारी येथील मोती शहावली बाबा, भाटे बावस कुरदुंडा येथील बाबांचे वार्षिक उर्स उत्साहाने पडले पार। हाथीस येथील बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्ससाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील भाविकांनी लावली मोठी हजेरी। आणि कुरदुंडा इथं पीर बाबांच्या वार्षिक उर्स निमित्त आयोजित कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच ठरला रंगतदार। या सोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।